नमस्कार शेतकरी बांधवो माझं नाव आहे हो अश्विन राठोड तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत की कपाशीवर येणारे जे फुलकिडे आहे त्याचा प्रादुर्भाव झाला असता आपण त्याच्यावर काय फवारणी केली पाहिजे याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बेक आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडल्यास जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करा तर आपण जनरली पाहतो फुलकिड्याचा अटॅक हा फुलावर अवस्थेत असताना किंवा फळधारणा अवस्थेतनी खूप जास्त येतो तर फुलकिड्याचा अटक येत असताना फुलकेडे काय करतात जनरली की झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूनं पानाला खुरतडतात आणि खुरतडल्यामुळं झाडाचे पानं हे आकाशाच्या दिशेने कपाशा कपासारखे बनून जातात आणि खालच्या बाजूनं जनरली आपण पाहतो की त्याच्यावर त्याच्यावर तपकरी कलरचा एक आपल्याला रंग आढळून येतो तर आपल्याला थ्रिप्सचा जर प्रादुर्भाव रोखायचा असल्यास मार्केटमध्ये खूप खूप चांगले चांगले नवीन नवीन प्रॉडक्ट आलेले आहेत की जसं की आपण पाहतो आपण मॅक्झिमम आतापर्यंत पाहत होतो की थ्रीपसाठी आपण जनरली फिप्रोनिल हा सगळ्यात पहिले आपल्या लक्षात येतो पण आता आपण त्याच्यामध्ये पण खूप काही नवीन कॉम्बिनेशन कॉंण कॉंण आलेलं आहे जसे की सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो की क्रिस्टल कंपनीचं ॲपेक्स फिफ्टी की याच्यामध्ये ॲपेक्समध्ये काय आहे इमॅमॅक्टिन बेन्झोएट आणि प्लस फिप्रोनिल या दोघांचा कॉम्बिनेशन आहे याचा डोस आपल्याला प्रतिपंपास पस्तीस एम एल घ्यायचा आहे याच्यामुळं याच्यासोबत आपल्याला कसं की फुलकिड्याचा अटॅक आणि त्याचबरोबर आपल्या कपाशीवर येणाऱ्या अळ्या या दोघांचा पण चांगला प्रादुर्भाव आपण रोखू शकतो त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचं झाल्यास बायर कंपनीचं जंप जे की ऐंशी पर्सेंट फिप्रोनिल आहे यांचा पण आपण वापर करू शकतो की जे थ्रीपसाठी रेकमेंडेड आहे आपण त्याचा कपाशीवर पण फवारा घेऊ शकतो त्याच्यानंतर सांगायचं झाल्यास आपलं अदामा कंपनीचं रनपो की ज्याच्यामध्ये चाळीस पर्सेंट फिप्रोनिल चाळीस पर्सेंट इमिडा क्लोप्रिड असं दोन्ही पण कॉम्बिनेशन आहे आणि गार्डाचं पण तुम्ही नावं ऐकलं असेल पोलीस तर याच्यामध्ये कसं तुम्ही प्रति पंपास सात ते आठ ग्राम याचा डोस आहे प्रतिपंपास तुम्ही हे घेतल्यास याचा पण नक्कीच तुम्हाला लाँग ड्युरेशनसाठी याचा पण रिझल्ट भेटेल जर आपल्यामध्ये या कोणत्याही मार्केटमध्ये या तिघापैकी कोणतंही जर आपल्या जवळच्या कृषी सेवा केंद्रात या तिघ्यापैकी कोणतं पण जर औषध मिळत असेल तर आपण त्या फवारणीमध्ये याचा वापर करावा आणि आपल्या थ्रिप्सला क कंट्रोल का, करण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद